बातमी आहे तळकोकणातनं, सिंधुदुर्गातनं. सिंधुदुर्गात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे आणि दाट धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरनं ये जा करणाऱ्या वाहन चालकांना वाहनं चालवताना कसरत करावी लागते. या धुक्यामुळे आंबा, काजू हे शेतकरीसुद्धा संकटामध्ये सापडलेत. त्यामुळे आता या धुक्यातनं पिकं वाचवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.